श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेषमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. सध्या महाराष्ट्रात ॲडिनो व्हायरसमुळे डोळ्यांना विषाणूजन्य संसर्ग होण्याचा आजार म्हणजेच डोळे येण्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. डोळ्यांच्या संसर्गाची कारणं, त्यावरील प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि डोळ्यांना संसर्ग झाल्यानंतर करावयाचे उपचार याविषयी तज्ज्ञ व्यक्तींनी केलेलं विवेचन आजच्या वृत्तविशेषमध्ये आपण ऐकणार आहोत. श्रोते हो, डोळ्यांची साथ येणं म्हणजे त्यालाच वैद्यकीय भाषेत कंजेक्टिव्हायटीस असंही म्हटलं जातं. गेल्या महिनाभरातला आरोग्यविषयक आढावा घेतला तर राज्यातलं डोळे येण्याचं प्रमाण वाढल्यानं राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागानं तातडीनं प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवण्यास सुरुवात केली आहे. याविषयी राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाचे संचालक डॉक्टर नितीन आंबाडेकर अधिक माहिती देत आहेत. कंजंक्टिव्हायटिसचा विचार केला तर ही वर्षभर राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाचे संचालक डोळे आलेले असतात आणि ते इन्फेक्शन आपल्याला वर्षभर सुरू असतं. मात्र या वर्षी आपल्याला याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ दिसून आलेली आहे. त्यामुळेच आपण याला आउटब्रेक किंवा एपिडेमिक कंजंक्टिव्हायटिसचा असं म्हणतोय आणि त्याच्यावर त्याप्रमाणे योग्य ते प्रिकॉशन्स पण केले जातात. सहसा जे डोळे येतात या डोळ्यांचं लाल किंवा थोडं गुलाबी रंगाचे आपला जे व्हाईट पार्ट असतो डोळ्याचा तो दिसायला लागतो. आपल्याला त्याच्यामुळे डोळ्यामध्ये थोडासा त्रास होणं, खुपणं, सूज येणं, जर त्याचा प्रमाण जर सिव्हिरिटी थोडीशी वाढली तर व्हायरल जर किंवा विषाणूमुळे होणारे जर डोळे आले असतील तर त्याच्यामध्ये पाण्यासारखा स्त्राव डोळ्यातून निघणं आणि जर जीवाणूचं जर इन्फेक्शन असेल तर त्याच्यामध्ये थोडा घट्ट प्रकारचा आपण कधी बघतो पस जो येतो त्या प्रकारचा स्त्राव डोळ्यातून निघतो. मात्र बऱ्याच वेळेस हे इन्फेक्शन मिक्स पण असू शकतं. म्हणजे व्हायरल इन्फेक्शन पहिले झालं आणि त्याच्यावर पुन्हा आपल्याला जीवाणूचं इन्फेक्शन किंवा बॅक्टेरियल इन्फेक्शन पण होऊ शकतं. सहसा हे डोळे एका डोळ्यापासून सुरू होतात. म्हणजे एखाद्या डोळ्यामध्ये आपल्याला हा आजार सुरू होतो आणि मात्र तो लवकरच दुसऱ्या डोळ्यात फैलतो कारण हा कॉन्टेजियस आपण प्रकारचा इन्फेक्शन आहे. म्हणजे हे इन्फेक्शन आपल्याला कोणाच्या व्यक्तीच्या कॉन्टॅक्टमध्ये संबंधात आल्याने, जवळ आल्याने होऊ शकतो. मात्र फैलवण्याचा प्रकार असा आहे की आपल्या डोळे हातामार्फत एखादं फोमाइट्स आपण ज्याला म्हणतो, जसे पेन्सिल असतील, पेन असेल, म्हणजे जर संसर्ग झालेल्या व्यक्तीने वापरलेल्या पेन आला किंवा याला आपण जर हात लावला किंवा त्यांच्यासोबत बसताना इतर आजूबाजूच्या ठिकाणी जे जर याचे जीवाणू किंवा विषाणू असतील तर त्याच्यामुळे आपल्याला हा आजार होऊ शकतो. म्हणून हा बऱ्याच वेळेस शाळांमध्ये किंवा छोट्या क्लोज सर्कलमध्ये जी लोक बसतात त्यांना मोठ्या प्रमाणात होतो. यावेळेस सुद्धा तसंच दिसून आलंय की बऱ्याच ठिकाणी शाळांपासूनच हा इन्फेक्शन सुरू झालं. सुरुवातीला आपल्याला पुण्यामधला आळंदी जे आहे जुलैच्या दरम्यान तिथे इन्फेक्शन सुरू झालं आणि आता पूर्ण राज्यामध्ये त्याचा प्रादुर्भाव दिसतोय. हे जे काही कंजंक्टिव्हायटिस असतं, व्हायरल कंजंक्टिव्हायटिस सध्या जे होतंय त्याच्यामध्ये मोस्टली मेनली हे व्हायरल विषाणूपासून हा कंजंक्टिव्हायटिस झाला असा दिसून येतोय. आणि व्हायरल कंजंक्टिव्हायटिस जर केलं तर आपल्याला सहसा ते 8 ते 10 दिवसांमध्ये किंवा 12 दिवसांमध्ये कमी होतं. त्याच्यासाठी काही प्रकारची औषधं, टीयर ड्रॉप्स किंवा आपल्या डोळ्यामध्ये खुपतं त्याच्यासाठी ड्रॉप्स हे आपल्या वैद्यकीय सेवेमार्फत किंवा डॉक्टरांमार्फत किंवा फील्ड वर्कर मार्फत आपल्याला उपलब्ध होऊ शकतात. मात्र काही ठिकाणी बॅक्टेरियल इन्फेक्शन पण दिसतं. आता सगळ्यात महत्वाचं याच्यात असं आहे की आपण प्रतिबंधात्मक उपाययोजना या करणं आवश्यक आहे. कारण हा सहसा खूप रॅपिडली फैलणारा किंवा इन्फेक्शन होणारा आजार आहे. सो याच्यामध्ये आपल्याला काय करायला पाहिजे की खूपदा कारण आपले डोळे खूपच असतात म्हणून आपण सहसा डोळ्यांना सारखं सारखं चोळायचा, हात लावायचा प्रयत्न करतो. परंतु तसं करणं आपल्याला अवॉइड करावं लागेल. तुम्हाला जर डोळे पुसायचे असतील कारण डोळे चिकट होतात, पापण्या बंद होतात, त्यामुळे आपल्याला डोळे पुसावं लागतात. परंतु ते पुसताना आपल्यासाठी एक वेगळा रुमाल किंवा छोटासा टावेल आपल्याजवळ नेहमी ठेवणं आवश्यक आहे. तो टावेल किंवा रुमाल दुसऱ्याला वापरायला देऊ नये. तो चांगल्या प्रकारे त्याच दिवशी आपण आंघोळ करताना गरम पाण्यामध्ये त्याला धुऊन काढणं, सुकवणं आणि दुसऱ्या दिवशी नवीन टावल किंवा रुमाल वापरणं
हे अत्यावश्यक आहे. कारण त्याच्यामुळे काय की जर आपण हाताने पुसायचा प्रयत्न केला तर आपण हात काढल्यावर पुन्हा खाली जमिनीवर हात ठेवणार, बाजूला हात लावणार आणि त्याच्यामार्फत ते विषाणू किंवा जीवाणू उपलब्ध राहतील आणि इतर लोकांनी सुद्धा त्याचा किंवा धुळीच्या कणामधून ओढून जर डोळ्यात गेले तर त्याच्यामुळे आपल्याला हा इन्फेक्शन पुन्हा होऊ शकतो. सगळ्यात महत्वाचं आहे की हा सध्याच्या परिस्थितीत सौम्य स्वरूपाचा आजार आहे. कुठल्या प्रकारचे कॉम्प्लिकेशन्स याच्यामध्ये आढळून आलेले किंवा मोठ्या प्रमाणात आढळून आलेले नाहीत. सो परंतु याचं प्रिकॉशन तरीही आपल्याला घेणं आवश्यक आहे आणि जर कंजंक्टिव्हिटीस झाल्यास आपल्या नजीकच्या आरोग्य केंद्रात सुद्धा सुविधा उपलब्ध आहे. शाळेमध्ये आमचे काही ठिकाणी ऑप्टोमेट्रीस शालेय आरोग्याच्या पथकं यांच्यामार्फत सुद्धा तपासली होती. त्यावेळेस तिथल्या काही विद्यार्थ्यांनी किंवा लोकांनी समोर येऊन ते सांगितलं पाहिजे की आम्हाला अशा प्रकारचा त्रास आहे तर त्याला वेळीच आपल्याला ट्रीटमेंट देता येईल. दुसरा पार्ट असा आहे की जे कोणी शिक्षक असतील शाळा असतील त्यांना सुद्धा विनंती की रोज आता जोपर्यंत साथ चालू आहे रोज त्यांनी शाळेमध्ये विद्यार्थ्यांची तपासणी किंवा विचारणा करायला पाहिजे वर्गामध्ये की कोणाला काही डोळ्याचा त्रास आहे का. जर असं जर असेल तर त्या विद्यार्थ्याला एकतर सुट्टी किंवा घरी पोहोचवण्याची व्यवस्था त्यांनी करणं आवश्यक आहे जेणेकरून तो काही दिवस रेस्ट करू शकेल आणि इतर मुलांना त्याचा प्रादुर्भाव होणार नाही. सहसा हा तेव्हा जो विषाणू असतो डोळे आल्यावर 7 ते 10 दिवसापर्यंत याच्या व्हायला होण्याचा चान्सेस असतात. दुसरं आपल्याला काही काळजी अशी घेता येईल की याचा त्रास होतो आपल्याला डोळे चुळचुळतात कधी कधी उन्हाचा पण त्रास होतो तर अशा वेळेस आपण थोडा डार्क कलरचा गॉगल किंवा चष्मा लावला तर आपल्याला डोळ्याचा त्रास काही प्रमाणात कमी होऊ शकतो. सो या प्रकारचे आपण प्रिकॉशन घेतले पाहिजे. औषधं जी आहेत ती आपण टाकतो परंतु जर व्हायरल इन्फेक्शन असेल तर त्याला औषधामुळे आपल्याला तो व्हायरल इन्फेक्शन कमी होत नाही मात्र आपला जो डोळ्याचा त्रास असतो तो कमी होऊ शकतो आणि 8 ते 10 दिवसात तो कमी होतो. बॅक्टेरियल इन्फेक्शन जर असेल तर त्याच्यामध्ये अँटीबायोटिक्स ड्रॉप दिले जातात ते तपासून घेतले पाहिजे. स्वतःहून कोणीही ओव्हर द काउंटर किंवा केमिस्टकडे जाऊन अशा प्रकारचे ड्रॉप्स घेऊ नये. तपासून योग्य ते ड्रॉप्स जे आत्ताच्या परिस्थितीत ज्या जीवाणूला जे योग्य आहे अशा प्रकारचे ड्रॉप्स आपण डॉक्टरांकडून घेतले पाहिजे आणि त्याचा वापर सर्वांनी केला पाहिजे. आता जस्ट सगळ्यांच्या माहितीसाठी की महाराष्ट्रामध्ये जरी पुण्यापासून हा चालू झाला असला तरी सध्याच्या परिस्थितीत जळगाव पुणे आणि बुलढाणामध्ये आपल्याकडे जवळपास 40 ते 45 हजार केसेस याच्यामुळे रिपोर्ट झालेले आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्रात जवळपास 4 लाख केसेस या आतापर्यंत रिपोर्ट झालेले आहे. शासनामार्फत दैनंदिन याचा रिपोर्ट घेतला जातो, व्हिजिलन्स ठेवला जातं. आमचे जे हेल्थ वर्कर्स आहेत काही शालेय आरोग्याचे पथक आहेत ते गावामध्ये जाऊन शाळेमध्ये जाऊन त्यांच्यावर तपासणी करण्याचा प्रयत्न करत आहेत. शाळेमध्ये पण त्यांच्या व्हिजिट्स चालू आहेत आणि काही जर ड्रॉप्स लागले औषधं लागले तर ते पूर्ण आरोग्य केंद्रांमध्ये संस्थांमध्ये रुग्णालयांमध्ये मोफत उपलब्ध आहेत. त्यामुळे कोणीही याबद्दल घाबरून न जाता काळजी घेणं आवश्यक आहे आणि आवश्यकता असल्याप्रमाणे किंवा त्रास होत असल्यास नजीकच्या आरोग्य केंद्रात जाऊन औषधोपचार करून घेतला पाहिजे आणि जर आपण प्रिकॉशन घेतलं तर या साथीला कमी करू शकतो. सध्याच्या परिस्थितीत पूर्ण भारतात बऱ्याच राज्यांमध्ये हे आढळून येत आहे त्यामुळे आपण सुद्धा काळजी घेतली पाहिजे आणि आपण सर्व मिळून याला या साथीला आळा घालू शकू अशी मला अपेक्षा आहे. श्रोते हो, डोळे येणं हा संसर्गजन्य आजार खूप गंभीर मानला जात नसला तरी तो लहान मुलांना लवकर होतो. त्याचा संसर्ग लहान मुलांना होऊ न देण्यासाठी पालकांनी आवश्यक ती खबरदारी बाळगणं आवश्यक ठरतं. याविषयी ज्येष्ठ बालरोगतज्ञ आणि मुंबईच्या जे जे रुग्णालयाच्या बालरोग विभागाच्या प्रमुख प्राध्यापिका डॉ बेला वर्मा यांनी केलेल्या सूचना जाणून घेऊया. डोळ्यांच्या साथ म्हणजे ते लाल डोळे किंवा गुलाबी डोळे म्हणून ओळखले जातात.
आणि हे डोळ्याचं पुढील पृष्ठभागाला होणारे 10 मोरे डोके लाल दिसतात. विविध घटकांमुळे होऊ शकतं, जसं की इन्फेक्शियस कॉज आहे, व्हायरल, बॅक्टेरियल किंवा अलर्जिक. सध्या जे चालू आहे डोळ्यांच्या साथ ते जीवाणू संक्रमणमुळे बरंच लहान मुलांना आणि मोठ्या माणसांमध्ये दिसू येत आहे. त्यासोबत सूज येणे, किरकिरी संवेदना सुटणे, कास सुटणे, जळजळ होणे, स्त्राव होणे आणि अस्वस्थता यासारखी लक्षण दिसून येत आहे. एक किंवा दोन्ही डोळ्यांवर आपल्याला परिणाम होऊ शकतो. आता यासाठी आपल्याला काय करायचं आहे? वारंवार हात धुणे, डोळ्यांना स्पर्श करणे टाळणे, योग्य स्वच्छता ठेवणे गरजेचं आहे. आपण कोमट पाणीने डोळ्यांना धुवू शकतात व स्वच्छ मऊ रुमाल कापडाने ते पुसू शकतात. हे सगळे आपल्याला उपाय प्रसार रोखण्यास मदत पण करणार. आता जे व्हायरल कंजंक्टिव्हायटिस सध्या प्रचलित आहे ते स्वयंमर्यादित असते आणि त्याला काही विशेष वैद्यकीय उपचारांची काही आवश्यकता नाही आहे. आपोआप 4-5 दिवसात ते ठीक होते. जर डोळ्याला जळजळ आहे तर आपण कोल्ड कॉम्प्रेस लावू शकता आणि जर आपल्याला खूप सुजन वाटते तर उबदार कॉम्प्रेस वाहू शकतात. मुलांना डोळ्यांच्या स्वच्छतेबद्दल शिकवा, जसे की त्यांच्या डोळ्यांना घाणेरडे हात न लावणे आणि उतींचा योग्य वापर करणे. कोणालाही जर डोळ्यांच्या साथ असल्यास तर त्यांना जवळचा संपर्क टाळायचा आहे. गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये, जसं की शाळा, डे केअर सेंटर, सेंट्रल आपला ऑफिस, तर हा इन्फेक्शन पसरण्यास ते प्रतिबंध करण्यास मदत करणार आहे. कधी कधी पुरुलन डिस्चार्ज दिसते, पू सारखं डिस्चार्ज, तेव्हा आपण प्लीज डॉक्टरांना दाखवा. अँटीबायोटिक ड्रॉप्सचा वापर करा, कारण हे बॅक्टेरियल इन्फेक्शन पण असू शकते आणि मग तुम्ही बरं होऊ शकाल. ओरल अँटीबायोटिक्सची गरज फार कमी पडते, पण ते पण आपण डॉक्टरांची सल्ला नंतरच घ्यायचं आहे. आता हे जे आपलं चालू आहे हे सीझनल आहे, म्हणजे हे आपल्याला पावसात दिसत आहे, तर हे बॅक्टेरियल किंवा व्हायरल इन्फेक्शन जास्त आहे. बरेच लोक आपण बघणार की काला चष्मा वापरतात, तेही एक चांगलं मोड ऑफ मॅनेजमेंट आहे, कारण हे जे आपलं 10 आहे ते विषाणूमुळे ते हवाद्वारे आपलं नाकाचं श्वासाद्वारे किंवा आपले घाणेरडे हातद्वारे एकमेकांना लावू शकतात. म्हणून आपली टॉवल, आपलं रुमाल वेगळं ठेवा, लोकांपासून थोडंसं लांब राहा, मुलांपासून थोडंसं लांब राहा. आणि जर झाल्यास तर घाबरायचं कारण काही नाहीये. व्हायरल आहे तर ते 4-5 दिवसात आपोआप ठीक होते. थोडंसं आपल्याला संवेदना असणार पण ते बरं होऊन जाते. आणि आपल्याला रेस्ट घ्यायचं, म्हणजे लहान मुलांमध्ये आता आपण फारच बघताय की ते किती मोबाईलचा वापर करतात किंवा टीव्ही बघतात. तर डोळ्यांना रेस्ट घ्यायचं आहे, डोळ्यांचं जास्ती स्ट्रेन घ्यायचं नाही आहे, तर आपल्याला लवकर बरं होता येईल. श्रोते हो, गेल्या महिन्याभरात राज्यात मुंबई, आळंदी, बुलढाणा अशा शहरांमध्ये डोळे येण्याचं प्रमाण सर्वाधिक असल्याचं आढळून आलं. त्यानंतर राज्याच्या इतर भागातही डोळ्यांची साथ पसरल्यानं सार्वजनिक आरोग्य विभागानं अशा रुग्ण आढळून येत असलेल्या भागांचं सर्वेक्षण करायला सुरुवात केली. हा आजार संसर्गजन्य असल्यानं संबंधित संसर्ग झालेल्या व्यक्तीनं जनसंपर्क टाळणं, नियमित हात धुणं आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानं योग्य उपचार घेणं आवश्यक आहे. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन एअर या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. श्रोते हो, याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या सरस्वती कुवळेकर, निर्मिती सहाय्य सुनील माणके, लेखन आणि समन्वय रवींद्र वसंतराव लोखंडे आणि निवेदन मच्छिंद्र बोराडे.